नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एसआरपीएफ सहकारी चाचणी कशा प्रकारची होते याबाबतची संपूर्ण माहिती. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर काही एसआरपीएफ गटांची सफाईगारी पदांची चाचणी झालेली आहे आणि काही एसआरपीएफ गटाची सफाईगारी चाचणी राहिलेली आहे. अद्याप फक्त दोन एसआरपीएफ गटांनी आपली सफाईगारी चाचणी दिनांक जाहीर केलेला आहे. त्यापैकी एक आहे एसआरपीएफ गट क्रमांक 11, याची सफाईगारी चाचणी जी आहे ते 8 आणि 9 मार्चला होणार आहे. आणि दुसरा आहे एसआरपीएफ गट क्रमांक 8, याची सफाईगारी चाचणी होणार आहे 12, 13 आणि 14 मार्चला. ठीक आहे, दोन्ही गटांनी आपली सफाईगारी चाचणीचा दिनांक जाहीर केलेला आहे. तर आता आपण पाहणार आहोत की सफाईगारी चाचणी तुमची कशा प्रकारे घेतली जाते. तर मित्रांनो, सफाईगारी चाचणीमध्ये अगोदर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. या ठिकाणी तुम्ही सफाईगारी चाचणी द्यायला जात त्या ठिकाणी तुमचे अगोदर कागदपत्र पडताळणी होते. तर तुमचे कागदपत्र व्यवस्थित असेल तर तुम्हाला आतमध्ये पाठवले जाते आणि तुमचा त्या ठिकाणी 20-20 जणांचा ग्रुप पाळला जातो. ग्रुप पाळल्यानंतर प्रत्येकाला आपला चेस्ट नंबर दिला जातो. चेस्ट नंबर देऊन तुम्हाला सफाईगार चाचणीसाठी मैदानात पाठवले जाते. मित्रांनो, सफाईगार चाचणीसाठी एकूण 3 टास्क होतात. तर पहिला टास्क जो असते तो असते मैदान साफ करणं. ठीक आहे, तुम्हाला ग्राउंड साफ करायला लावतात. पहा, झाडू बांधणे आणि ओला व सुका कचरा वेगळा करणे, ठीक आहे, व परिसर स्वच्छ करणे यासाठी 30 गुण असतात. ठीक आहे, म्हणजे मैदान साफ करण्यासाठी तुम्हाला अगोदर झाडू बांधावं लागतं, नंतर ओला व सुका कचरा वेगळा करावा लागतो आणि तो परिसर जो आहे, जो ग्राउंड जो असतो, जे 10x10 तुम्हाला जो आखलेला असतो त्या ठिकाणी, ते तुम्हाला स्वच्छ करून दाखवावं लागतं. ठीक आहे, त्यातील 10 गुण जे असते तुम्हाला झाडू बांधण्यासाठी असते. ठीक आहे, 10 गुण तुम्हाला झाडू बांधण्यासाठी असतो. झाडू हा जो असतो तुम्हाला घट्ट पक्का बांधायचा असतो. ठीक आहे, झाडू तुम्हाला चांगल्या प्रकारे बांधावा लागतो. ठीक, म्हणजे तुमचा झाडू जो ढिला नसला पाहिजे, तो फिट्ट झाडू असला पाहिजे. अशा तर झाडू हा सुक्या काढायचा असतो, तो तुम्हाला पक्का बांधायचा असतो. ठीक आहे, नंतर आहे तुम्हाला 10 गुण कचरा वेगळा करणे. तुम्हाला जो ज्या ठिकाणी तुम्हाला मैदानात नेला जातो त्या ठिकाणी 10x10 असं चौकोन आखला जातो आणि तिथून तुम्हाला त्या मैदानात जाऊन सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करावून दाखवावं लागते. ठीक आहे, सुका कचरा वेगळा करून दाखवावं लागते आणि ओला कचरा पण वेगळा करून दाखवावं लागते. याला 10 मार्क्स दिले जातात. सर्वात अगोदर झाडू बांधावं लागते. ठीक आहे, झाडू बांधून दाखवावं लागते. झाडू तुमचा पक्का असला पाहिजे. ठीक आहे, तो तुम्हाला सुका झाडू असतो, सुका काळा झाडू असतो, तो तुम्हाला बांधून दाखवावं लागते. ठीक आहे, नंतर जो या ग्राउंडमध्ये जो कचरा असतो, सुका कचरा ओला कचरा, हा तुम्हाला वेगळा करून दाखवा लागतो. सुका कचरा आणि ओला कचरा असतो त्या ठिकाणी, तो तुम्हाला वेगळा करून दाखवा लागतो आणि तो जो पूर्ण परिसर आहे तो तुम्हाला स्वच्छ करून दाखवा लागतो. म्हणजे हा जो पहिला टास्क असतो याला तुम्हाला 30 मार्क्स मिळतात आणि प्रत्येक या 30 पैकी तुम्हाला 3 टास्क त्यामध्ये पण असतात. झाडू बांधणे, सुका कचरा ओला कचरा वेगळा करणे आणि तो परिसर स्वच्छ करणे, असे 3 इव्हेंट पहिल्या टास्कमध्ये असते. याला 30 गुण असतात. तर दुसरा टास्क जो आहे तो आहे रूम साफ करणे. याला जे मार्क्स आहे ते 35 मार्क्स असते. ठीक आहे, तर यामध्ये 10 साहित्य निवडले, म्हणजे 10 मार्क्स तुम्हाला साहित्य निवडण्यासाठी असते. ते साहित्य तुम्हाला रूम साफ करण्यासाठी मिळते त्या ठिकाणी. ठीक आहे, आणि नंतर जे उर्वरित 25 मार्क्स आहे तुम्हाला रूम स्वच्छ साफ करण्यासाठी असते. हा दुसरा टास्क आहे. त्यापैकी 10 मार्क्स तुम्हाला साहित्य निवडण्यासाठी असते आणि 25 मार्क्स तुम्हाला रूम स्वच्छ करण्यासाठी असते. तर 10 मार्क्स तुम्हाला साहित्य निवडायचे. त्यामुळे साहित्य कुठले कुठले असतात पहा. यामध्ये पहा, फिनाईल असते, झाडू असते, पाणी असते, बादली असते, ऍसिड असते, घासणी, हारपीक, डांबर गुडी यासारखे साहित्य त्या ठिकाणी ठेवलेले असते. तुम्हाला रूम साफ करण्यासाठी कुठले साहित्य लागते ते तुम्हाला निवडावं लागते. तुम्हाला यासाठी 1 मिनिट दिला जातो. ठीक आहे, चुकीचं साहित्य जर निवडले तुम्ही तर तुम्हाला निगेटिव्ह मार्क त्या ठिकाणी दिले जातात. ठीक आहे, रूम साफ करण्यासाठी तुम्हाला जे योग्य साहित्य लागेल तेच निवडायचं आणि 1 मिनिटात तुम्हाला ते साहित्य निवडावे लागते. तर त्या ठिकाणी रूम साफ करण्यासाठी आणि बाथरूम साफ करण्यासाठी एकूण 20 साहित्य ठेवलेले असतात. तुम्हाला त्यापैकी रूम साफ करण्यासाठी कुठले साहित्य लागते ते बरोबर निवडायचे असते. तर शेवटचा टास्क जो आहे तो आहे बाथरूम साफ करण्याचा. याला 35 गुण आहे. तर यापैकी तुम्हाला 10 गुण जे ते साहित्य निवडण्यासाठी असते आणि 25 गुण जे ते बाथरूम साफ करण्यासाठी असते. असे टोटल जे 3 टास्क असतात त्यापैकी 30, 35, 35 असे 3 टास्क असतात. पहिला टास्क जो असतो 30 गुणाचा, त्यामध्ये परिसर स्वच्छ करणे. दुसरा टास्क आहे 35 गुणाचा, त्यामध्ये रूम साफ करणे. आणि तिसरा टास्क आहे बाथरूम साफ करण्याचा, यामध्ये 35 गुण असे 3 टास्क असतात 100 गुणाचे. बाथरूम साफ करताना पण तुम्हाला व्यवस्थित साहित्य निवडावे लागते बाथरूम साफ करण्यासाठी. त्याला 10 मार्क्स असतात आणि 25 मार्क्स तुम्हाला बाथरूम साफ करण्यासाठी असते. अशा प्रकारे तुमची सफाईगारची चाचणी घेतली जाते. तर ही जी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सफाईगारची चाचणी दिलेली आहे त्यांनी कमेंट करून आपल्याला सांगितलेलं आहे आणि ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला आता समजलं असेल की सफाईगारची चाचणी कशा प्रकारची होते. तर ठीक आहे मित्र, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.